तुमच्यासाठी आहे ना गोबी आणलाय. काय आणलाय? गोबी. कोबी रे, कोबी म्हणतात त्याला. कळलं का? मराठी भाषेची दरवाजा बाहेर उभी आहे ना तुझ्या. आज बोलव तिला. कितीला आणलास तो गोबी का कोबी? सकाळी 9:30 वाजता. इथे उंदीर लिहीन आणि सापाच्या बिळात टाके ना तुला मी. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे आणि विनोदी बुद्धीमुळे अभिनेता समीर चौगुले घराघरात पोहोचलाय. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात वेगवेगळ्या भूमिका साकारत समीर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. आता मात्र समीर महाराष्ट्राची हास्य जत्रामधून ब्रेक घेत त्याच्या पत्नीसोबत शॉर्ट ट्रिपला गेलाय. समीर सध्या पत्नीसोबत दुबईत आहे आणि तेथील काही फोटोज समीरने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोवर त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. समीरने पत्नीसोबत दुबईत फिरतानाचे काही फोटो शेअर करत त्यावर लॉंग अवेटेड शॉर्ट वेकेशन ॲट दुबई अबुधाबी, आ विस्तारलेल्या डोळ्यांनी बघावं असं शहर आणि याचे इंडियन रुपीजमध्ये किती होतात असं विचार करत करत केलेली खरेदी, 4 दिवस सुखाचे असं कॅप्शन समीरने हे फोटो शेअर करत दिले. समीरने दुबईत एन्जॉय करतानाचे असे अनेक फोटो शेअर केले. त्याच्या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्यात. हास्य जत्रा या कार्यक्रमात विविध स्केट मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि त्याने साकारलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांना खूपच भावतात. कोणताही स्केट सादर करताना स्टेजवरील त्याची एनर्जी, आपल्या सहकलाकारांसह त्याचं असलेलं ट्युनिंग हे चांगलं जमून येत असतं. ही माझी पर्सनल असिस्टंट आहे, हिचा पगार मी देतो. ऑफिसला काय प्रॉब्लेम आहे? रिअली? या, तुला हिचा पगार परवडणार आहे? किती पगार ठेवलाय तुझा? दॅट्स अवर बिझनेस सिक्रेसी. ए गप्रा, ओके, कसली सिक्रेसी डोमल्याची? किती पगार आहे तुझा? नको मॅडम, मी तुम्हाला नाही उत्तर देऊ शकत, सर ओरडतील. ला सर, अगं नाक्यावर बॉइल्ड एग वाला आहे ना, त्याच्याकडे 33 रुपये उधारी यायची. ऑफिसचं टी कॉफी मशीन असतं ना, तिथे मिल्क पावडर असतात, टिश्यू पेपर मध्ये घेऊन घरी येऊन जातो. हा सर डोमल्याचा. तर मग तुम्हाला समीरचे हे दुबईतले फोटो कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.